मी खासदार झालो म्हणून मी मोठा झालो, माझं जनतेशी नातं संपलं, मी चाललो शूटिंगला, तुमचं तुम्ही बघा, असं नसतं। यासाठी सातत्यानं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं। कोणाचं दशक्रियेला जा, अंत्यविधीला जा, कोणत्या कार्यक्रम असेल, कोणाला घर भेटण्याचे असेल, गावभाग फिरायचं असेल, गल्लोगली करायचं असेल, फिरे। यासाठी लोकप्रतिनिधी म्हणजे काय हो, तुम्ही पण एक अपेक्षेनं निवडून देता आढळरावांना किंवा कोलेंना किंवा मोहितेंना किंवा कोणालाही, की हा माणूस आमच्या सुख दुःखामध्ये सहभागी होईल, आमची काहीतरी कामं करेल, आमच्या अडचणी दूर करतील, या अपेक्षेनं आपण निवडून देतो ना। हे जर मूळ आपण विसरून गेलो की नाही, मी निवडून गेलो की फक्त माझ्या पुरतं मर्यादित आहे, माझा बाकी जनतेशी संबंध नाही, असं करून चालत नाही। टीका म्हणजे शिळाकडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे। वारंवार लोकांना असं सांगत राहून त्यांची दिशाभूल करायची ही या टीका करणाऱ्यांची जुनी सवय आहे। कदाचित मला असं वाटतं की वयामुळे त्यांना या गोष्टीचं विस्मरण झालं असेल की पहिल्या स्टंपमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधीला 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे। इतकंच नाही तर देशातले जेवढे पहिल्या टर्मचे खासदार आहेत यामध्ये आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला 3रा क्रमांक मिळाला देशात। आणि ही गोष्ट शूटिंगमुळे नाही तर संसदेतल्या उपस्थितीमुळे, संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे, त्यात सहभागी झालेल्या चर्चांमुळे ही सगळी गोष्ट अचीव होते। आणि मी अत्यंत नम्रपणे हे सांगू इच्छितो की होय, कलाक्षेत्र हे माझं चरितार्थाचं साधन आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकल्यानंतर माझ्या मुंबईतल्या किंवा अमेरिकेतल्या कंपनीचं उखळ पांढरं व्हावं म्हणून प्रश्न विचारण्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य तरुणाईच्या बेरोजगारी विषयक, महागाई विषयक हे प्रश्न सातत्यानं संसदेमध्ये उपस्थित केलेले आहेत। आणि या गोष्टीचं खरोखर मला वैषम्य वाटलं की जर 2019 पासून आतापर्यंत मी नेमकं कोणत्या पद्धतीचं चित्रीकरण केलं याचा जरी माझ्या टीका करणाऱ्यांनी विचार केला असता किंवा वयामुळे त्यांना या गोष्टीचं विस्मरण झालं नसतं, तर नक्कीच या गोष्टीचा मला खेद वाटतो की छत्रपतींचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अव्याहतपणे जो प्रयत्न करतोय यामुळे जर आपल्या पोटात दुखत असेल तर खरोखर याचं मला शल्य वाटतं, याचं मला वैषम्य वाटतं। पण त्याचवेळी मी हे सांगतो की हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि एकाच वेळी हे कर्तव्य पार पाडत असताना ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना मी सांगू इच्छितो की एकूण तुलनात्मक दृष्ट्या संसदेतल्या चर्चांमधला सहभाग, संसदेमध्ये मांडलेले मुद्दे, संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या खोलात योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच जाईन, पण संसदीय कामगिरी, त्याचबरोबर मार्गी लावलेली विकासाची कामं, या सगळ्या गोष्टींचा तुलनात्मक जर अभ्यास केला तर मला वाटतं उगाच शिळाकडीला ऊत आणून अकारण लोकांचा गैरसमज करण्यापेक्षा जे अनेक वर्ष आपण त्यांना ज्या प्रकल्पांचं गाजर दाखवत होतात हे प्रकल्प आज पूर्णत्वाला जात आहेत, हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी होतंय, त्यामुळे कुठेतरी वैफल्यातून वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण वयस्कर नेते आहात, ज्येष्ठ आहात, आपण जरूर मार्गदर्शन करावं, आपलं मार्गदर्शन घ्यायला नक्कीच आवडेल। जय शिवराय।